यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील पहापळ गावात एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मनसेनं आक्रोश मोर्चा काढून तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यावर धडक दिली. मारेगाव पोलीस ठाणे हद्दीत बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सदर खटला सोपवावा, आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केली आहे. पहापळ येथील नराधम मारुती भेंडाळे याने चिमुकलीवर अत्याचार करून तिला शेतात असलेल्या काटेरी फासात फेकून तिच्या हत्येचा प्रयत्न केला. समाज मन सुन्न करणाऱ्या या घटनेतील विकृत मनोवृत्तीच्या आरोप कठोर कारवाई गरजेची असल्याचे मनसेने म्हटले आहे. पापूर येथे 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि त्या मुलीला न्याय मिळण्याकरिता आमची पहिली मागणी आहे की उज्ज्वल निगम साहेबांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात यावं. आता माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता कलेक्टर साहेबांसोबत SP साहेबांसोबत बोलून घ्यावं, त्यांना सांगा इथल्या बैठकी इथली जनता किती चिडलेली आहे आणि उज्ज्वल निकम साहेब जर इथं त्या मुलीच्या खटल्यावर आले तर निश्चितच आम्हाला विश्वास आहे की तिला त्याला कठोरात कठोर कारवाई होईल, त्याच्यावर फाशी होईल आणि त्याची जमानत होणार नाही. याकरिता तुम्ही पोलीस प्रशासनाला SP साहेबांना बोलावं की त्याची जमानत होणार नाही याकरिता तुम्हाला काय करता येईल आणि त्याचे पुरावे 2 दिवस लेट झाली तर आम्हाला चालेल, परंतु त्याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे किंवा जो काही तपास असेल तो निपक्ष व्हायला पाहिजे आणि तो आरोपी सुटला गेला नाही पाहिजे एवढी विनंती आम्ही तुमच्याकडे इथं या निवेदनातून करायला आलो. आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही आजच्या आज कलेक्टरला बोलून आम्हाला कळवा, नाहीतर हाच मोर्चा आम्हाला जिल्हास्तरीय घ्यावा लागेल आणि मग त्याचं स्वरूप वेगळं राहील. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.